बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर विधानसभा मतदारसंघात भाजप नेत्यांमध्ये गटबाजी असल्याचं चित्र आता समोर येत आहे आणि यातच भाजपचे वरिष्ठ नेते गट है। तानी या संघातून निवडणूक लढण्यास इच्छुक आहे निवडणुकाच्या तारखाही जाहीर झाल्या आहेत मात्र भाजपातील अंतर्गत बंडाळीमुळे भाजपच्या उमेदवाराला मोठ्या अडचणीचा सा सामना करावा लागू शकतो आपल्यासोबत यावर बोलण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे मत मलकापूर मतदारसंघाचे वरिष्ठ नेते भाजपचे शिवचंद्र पाटील आहेत भाऊ काय म्हणाल मतदारसंघात यावेळेस काय वातावरण आहे मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाला एक चांगलं वातावरण या वेळेस आहे कारण काँग्रेसचे जे आमदार आहेत त्यांचं पाच वर्षाचं कार्य असं काही फार चांगल्या रीतीनं झालेलं नाही त्यामुळे मलकापूर मतदारसंघात भारतीय जनता पक्षाला चांगलं वातावरण आहे आपण स्वतः इच्छुक आहात अशी या चर्चा आहे हो मी स्वतः स्वतः म्हणजे माझी पत्नी च तिकीट उमेदवारी आपण मागितलेली आहे तर काय आहे परिस्थिती काय त्यांना उमेदवारी मिळेल उमेदवारी मिळण्याकरता तर जे काही सर्वे वगैरे झाले तर त्यात अंदाज आलेले आहेत किंवा उमाताई तायडे यांना जर तिकीट पक्षाने दिलं तरच भारतीय जनता पक्षाची ही सीट आहे ही सहजरित्या निवडून येऊ शकते पण मलकापूर मतदारसंघात माझे आमदार जे आहेत चैनसुख संचिती हे सुद्धा इच्छुक आहे आणि तेही तयारी करून आहे तर मग दोघांपैकी कसं वातावरण असेल आता माझे आमदार चैनसुख संचिती यांच्याबद्दल बोलायचं झालं था था तर मलकापूर अर्बन बँकेत फार मोठा घोटाळा हा झालेला आहे आणि त्याच्यावर औरंगाबाद येथे पोलीस केसेससुद्धा झालेले आहेत आणि त्या त्याद्वारे म्हणजे लोक जे मतदारसंघात बोलतात किंवा तेराशे करोडच्या ठेवी असणारी बँक माजी आमदार चेनसुख संचिती यांनी डुबवली आणि एवढं असताना लोक पैशासाठी त्या बँकेत तगाळा हे लावून राहिले मागे लागलेले आहेत पैशासाठी त्यांच्या आणि हे असताना हा माणूस उघडमाथ्याने मतदारसंघात फिरतो माझ्यासारखा जर कोणाचा एखादा लाख रुपये असले तर मी आणि दिले गेले नाही तर मी त्याला न भेटता बाजूने निघून जातो आणि जेव्हा देईल तेव्हा त्याच्याशी आपण बोलतो परंतु चैनसुख संचेती हे इतक्या बेश्रमपणाचे म्हणजे हद्द आहे की ते मतदारसंघामध्ये उघडरित्या फिरून लोकांना सांगतात की तिकीट मीच आणणार आहे आणि आमदारसुद्धा मीच होणार आहे आणि मतदारसंघामध्ये या पाच वर्षामध्ये ते उमेदवार ते उमेदवार होते मागच्या वेळेला तर मागच्या वेळेलासुद्धा मी इच्छुक होतो परंतु जिल्हा परिषद अध्यक्षपद झाल्यामुळे त्यांनी मला विनंती केली की ही माझी शेवटची निवडणूक आहे आणि यावेळेला तुम्ही थांबा पुढच्या वेळेला तुम्ही आपला क्लेम करा त्या त्यामुळे मी मागच्या वेळेला थांबलो होतो परंतु यावेळेला माझी उमेदवारी मी उमेदवारी मागणार हे जेव्हा त्यांना कळलं तर तेव्हा त्यांनी माझ्या विरोधात जे षडयंत्र मलकापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून रचलं आणि तो, तो अविश्वास ठराव पारित करून घेतला परंतु आज तो न्यायालयामध्ये थांबलेला आहे ते प्रकरण त्यामुळे आज मी बाजार समितीचा सभापती आहे परंतु अशा रीतीनं हे अशा प्रकारचं राजकारण गेल्या तीस वर्षापासून जैनसुख संचिती हे करत आलेले आहेत भारतीय जनता पक्ष जो मलकापूर मतदारसंघातला भारतीय जनता पक्ष आहे हा जनता पक्ष स्वतंत्रपणे बोलण्याचा अधिकार या मतदारसंघात कोणालाच नाही जे असेल ते माजी आमदार चेनसुख संचिती म्हणतील मग तो सूर्य पश्चिमेला उगवतो तर कार्यकर्त्या होच म्हणतात आणि अशा या गुलामगिरीच्या मानसिकतेतून पक्ष काढण्याचं पक्ष काढावा लागेल आणि त्यामुळे यावेळेला उमेदवारी जी आहे ही पक्ष मला देईल अशी मला पूर्ण आशा आहे आपण म्हणालत की मलकापूर अर्बन बँक असू देत किंवा कृषी उत्पन्न बाजार समितीचा विषय असू देत तुमचे अंतर्गत वाद नेहमीचे आहेत जर समजा चैनसुख संचेती यांना पक्षाने उमेदवारी दिली तर आपला आपली भूमिका काय असणार असा जो म्हणजे ज्याने पंचवीस ते तीस वर्षामध्ये या मतदारसंघामध्ये काहीच केलेलं नाही आणि ते ठीक आहे काही केलेलं नसताना माणूस चांगला असला तर आपण करू शकतो पण माझ्या विरोधात पक्षाच्याच सभापतीच्या विरोधात अविश्वास आणणे आणि हे तर माझं व्यक्तिगत झालं परंतु जी भा मलकाऊर मतदारसंघातील जे लोक आहेत ठेवीदार आहेत त्या ठेवीदारांचे पैसे डुबवणे आणि अशा प्रकारे सार्वजनिक रित्या अपराध करणे अशा माणसाला कोणत्या अँगलने आपण मदत करणार आम्ही जर त्यांच्यासोबत गेलो तर लोक आमची किंमत करणार नाहीत त्यामुळे मी तर त्यांना तिकीट दिलं तर मी घराच्या बाहेर निघणार नाही म्हणजे तुम्ही त्यांचा प्रचार करणार करणार नाही खर तर मलकापूर अर्बन बँकेचा विषय असू देत किंवा कृषी उत्पन्न बाजार समितीचा याचा या आगामी जे चेनसुख संचेती यांना जर उमेदवारी दिली तर मतदारसंघात कसा परिणाम होईल येणाऱ्या निवडणुकीत मतदारसंघात परत एकदा काँग्रेसची सीट खूप जोरात निवडून येईल कारण मी जरी लोकांना सांगितलं तर लोक मला सांगतील की भाऊ तुम्ही आता घरात बसा तुम्ही सांगू नका पक्ष तुमच्या मतला ऐकत नाही त्यामुळे आम्हाला सांगून आम्हाला काय करायचं आम्ही सत्सविक बुद्धीनं आम्ही करणार असं बरेच लोक मला माझ्याशी बोलून गेले तर तुम्हाला तिकीट नाही भेटलं तर मग आमच्याशी तुम्ही राजकारण या विषयावर मलकापूर मतदारसंघाच्या विधानसभेच्या राजकारणावर बोलायचं नाही तुम्ही घरात बसलेलं राहायचं तरच तुमची किंमत राहील असं मला लोक म्हणतात नाही पण तुमचा विरोध हा चैनचुक संचेतींना आहे त्यांनी केलेले जे काय मलकापूर अर्बन बँक असू देत किंवा एपीएमसी असू देत पक्षाच्या कानावर पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या कानावर हा विषय तुम्ही टाकलाय गेला मी आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस यांच्या कानावर त्यानंतर आमचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांच्या कानावर हा विषय टाकलेला होता परंतु देवेंद्रजींनी सांगितलं होतं मी त्यांच्याशी बोलतो पण मला अशी शंका आहे की यांनी त्यांचं ऐकलं नाही आणि त्यांनी त्यांचा हा जो हेका होता तो पूर्ण केला तर आता पक्ष त्याच्यावर त्यांच्यावर कारवाई करायला पाहिजे होती परंतु पक्षाने त्यांच्यावर कारवाई केली नाही तर अशा रीतीने जर त्यांना उमेदवारी देत असे असतील आणि मी माझ्याकडून पक्ष अपेक्षा ठेवत हो असेल किंवा मी त्यांची मदत करावं तर मी लोकांपुढे कसा जाऊ शकतो एका रीत एका अर्थानं पक्षातच पक्षाच्या पक्षा सभापतीवरच त्यांनी आणलेला अविश्वास दुसऱ्या बाजूनं सार्वजनिकरित्या लोकांच्या ठेवी डुबवण्याचा प्रकार आणि गेल्या पंचवीस वर्षापासून पंचवीस ते तीस वर्षापासून भारतीय जनता पक्ष आपल्या गुलामीत ठेवण्याचा जो प्रकार या मतदारसंघात चाललेला आहे हा नजरअंदाज करण्यासारखा नाही त्यामुळे कुठेतरी आज कार्यकर्ते जरी बोलत नसले पण कार्यकर्त्याच्या ज्या भावना आहेत किंवा चेनुभाऊ आता घरी बसले पाहिजे त्यांनी आपलं आता मार्गदर्शन केलं पाहिजे पण ते, ते करत नाही त्यांना सत्ता कशासाठी पाहिजे तर जो बँकेचं जे प्रकरण आहे ते बँकेचं प्रकरण कुठेतरी कारण त्याच्यात पोलीस केसेस होणार आहेत आणि राहिलेला ज्या ठेवी ज्या बुडीत कर्ज राहणार आहे ते कर्ज त्यांच्या पूर्ण जे संचालक मंडळ आहे यांच्यावर बसणार आहे आणि राहिला त्यांनी इतकी हुशारी करून ठेवली ज्या दिवशी बँकेचं लायसन रिझर्व्ह बँकेने व्यवहार बंद केले त्या दिवसपासून त्यांच्या नावावर असलेली मलकापूर व इतर ठिकाणी असलेली जी संपत्ती आहे ती संपत्ती पूर्ण त्यांनी विक्री करून त्याची विल्हेवाट लावलेली आहे त्यांच्या नावावर त्यांनी कुठली संपत्ती ठेवलेली नाही आज जो बंगला आहे त्यांचा मलकापुरातला ज्या बंगल्याभोवती त्यांनी सारा अतिक्रमण करून ठेवलेला आहे तो बंगला सुद्धा त्यांनी त्यांच्या त्यांचे जे चुलत भाऊ आहे आर के संचिती यांच्या नावावर केलेला आहे अशा प्रकारे हुशारी करून त्यांच्या नावावर कुठली संपत्ती ठेवली नाही त्याच्यामुळे जे बँकेचे जे काही दुष्परिणाम भविष्यात होणार आहेत ते दुष्परिणाम त्यांच्यावर होणार नाही त्याची पूर्ण काळजी इतकं प्लॅनिंगनं त्यांनी केलेला आहे त्याच्यामुळे की तेन, तेन की ले ले ही बँक डुबवण्यामध्ये त्यांनी जाणीवपूर्वक ही बँक डुबवलेली कारण ही बँक आर एस एसली स्थापन केलेली बँक आहे ज्या लोकांनी बँक स्थापन केली आणि आर एस एसच्या जेवढ्या संस्था होत्या मलकापुरातल्या त्या सगळ्या संस्थांवर अतिक्रमण हे चिनभोवननी केलेलं आहे मग त्या शिक्षण संस्था असो की बँक असो तर शिक्षण जी परिस्थिती तीच आहे अध्यक्ष स्वतः तेच झालेले आहेत आणि आज प्रत्येक टीचर जो लावण्याचा जे रेट आहेत ते तीस ते पस्तीस लाख रुपये ते स्वतः घेतात तर पहिले असं नव्हतं हो ज्या आर एस एसच्या संस्था होत्या ज्या आर एस एस चालवत होती तर आर एस एस कुठेतरी जनसंघातली जी मंडळी होती जुनी मंडळी भारतीय जनता पक्षाची जुनी मंडळी होती संघातली माणसं होते यांची जी काही मुलं होते या मुलांना हो ऍडजस्ट या संस्थांमध्ये करून घेत होते पण जेव्हापासून मान्य आम माजी आमदार चेनू सं चेनुभू हो संचेती यांनी ती ताब्यात घेतली तर पूर्ण कमर्शियल व्ह्यू त्यात ठेवला आणि त्या संस्थांचं पूर्ण वाटोळं हे केलेलं आहे आपण म्हणालात की चयन सुख संचिती हे शैक्षणिक संस्थात नोकरी लावायसाठी तीस ते पस्तीस लाख रुपये घेतात म्हणजे हा एक प्रकारचा भ्रष्टाचार आहे भ्रष्टाचारच आहे भ्रष्टाचारच आहे हा आणि शिक्षण संस्थांचा जो दर्जा होता मी सुद्धा लीलाधर भोजरात चांडक शाळेचा विद्यार्थी आहे आणि त्यावेळेचं जे आमचं शिक्षण होतं जी शिस्त होती त्या शाळेमध्ये तशी हे आज सारा यांच्या ताब्यात आल्यानंतर ह्या ज्या शिक्षण संस्था आहेत या शिक्षण संस्थांमधली सारी शिस्तही बिघडलेली आहे आणि त्या दर्जाचं शिक्षणसुद्धा आता त्या शिक्षण संस्थात दिल्या जात नाही तसा सारा घोड जो आहे म्हणजे हे तर झालं आर एस एसच्या आणि संघ परिवारातल्या संस्था तर सुदगिरणीचा जो विषय आहे तर सुदगिरणी यांनी ताब्यात घेतल्यानंतर आज सुदगिरणी अवसायनात निघालेली आहे म्हणजे कुठलीच संस्था व्यवस्थित त्यांनी चालवलेल्याने चालवलेल्या नाहीत ती शेतकऱ्यांची संस्था होती ती ती डुबवण्याचं कामसुद्धा चिनसुख संचित यांनीच केलं आज त्यातलं भंगार जे आहे त्याचा लिलाव करून ते विकून राहिले तहसीलदार तो जो सहकार खात्याचा माणूस आहे तो आणि हे यांच्या घरी बैठका होऊन त्या सारा त्याच्या विल्हेवाट लावण्याचं सारं प्रकरणं घडतात आणि त्यानुसार आताच कुठे तिथं ट्रान्सफॉर्मर होता त्याच्यामध्ये जे काही मोठ्या प्रमाणात तांबं होतं ते तांब त्यांनी तो ट्रान्सफॉर्मर जो आहे तो आपल्या घरी नेण्याचा हे सांगितलं होतं की तिथं माझ्याकडे सुरक्षित ठेवा परंतु त्याच्या अगदरच त्याच्या त्याची तोडफोड होऊन त्याच्यातलं तांब हे चोरीला गेलेलं आहे त्यात पोलीस केस सुद्धा झालेली आहे तर असा प्रकार जो आहे हा सारा भ्रष्टाचारच पंचवीस ते तीस वर्ष त्यांनी केलेला आहे तर तुम्ही भाजपच्या आहात चैन सुख संचेती भाजपच्या आहेत दोघही दावेदार आहात मलकापूर मतदारसंघात यावेळी कुणाला यश मिळेल जर कुणाला उमेदवारी मिळाली तर मी सांगतो तुम्हाला की चेन्सुक संचिती उभे असले तर माझ्याशिवाय ते निवडून नाही येऊ शकत आणि मी त्यांच्या त्यांची साथ न घेता निवडून येऊ शकतो हे शंभर टक्के मी छातीटोपणे सांगतो कारण जी मतदारसंघामध्ये गेल्या तीस वर्षापासून मी राजकारण करून राहिलो तर मी नैतिकतेचं राजकारण करून राहिलो आणि कुठल्याही प्रकारचा डाग हा माझ्या कपड्यांवर लागलेला नाही त्याच्यामुळे आणि लोकांची त्या मतदारसंघातल्या पूर्ण इच्छा आहे किंवा एक वेळा बहुजन समाजातला माणूस तिथं आमदार झाला पाहिजे आणि बहुजन समाजातला माणूस आमदार झाला पाहिजे म्हणूनच एक राजेश इकडे मागच्या वेळेला तिथं उभे होते म्हणून लोकांनी त्यांना निवडून दिलं तर आता हा जो एकदम मायक्रो मायनॉरिटीतला माणूस जो आहे तो पक्ष जर देत असेल तर मग जे बहुजन समाज समाजातले दलित समाजातली जी मंडळी आहे यांचं मन कुठेतरी दुखते आणि त्याच्यामुळे साहजिक त्यांना जर तिकीट दिलं तर ते या वेळेला निवडून येणार नाही खूप जास्त मतानं पडतील समजा चैनसुख संचेती यांना पक्षाने उमेदवारी दिली तर मतदार मतदारांची भूमिका काय असेल तुमच्या पक्षाच्या जे कार्यकर्ते आहेत त्यांची भूमिका काय असेल तुमच्या कार्यकर्त्यांची भूमिका काय असेल निष्क्रियता खूप येईल कार्यकर्त्यांमध्ये खूप निष्क्रियता येईल आज यांनी जुने जे कार्यकर्ते होते त्यांना तर हे कधीच प्रवाहात घेत नाही आता मी तिथं मुख्य भूमिका माझी भाजपमध्ये असते परंतु आज जे ते का घेऊन राहिले त्या मिटिंगाला आम्हाला आमंत्रण सुद्धा देत नाही आणि हा जो मागे पक्षाने पसंतीक्रम मागितले होते बंद पाकिटात तर याच्यामध्ये असं प्लॅनिंग केलं जे जिल्हाध्यक्ष होते सचिन बापू देशमुख हे तर त्यांच्या म्हणजे टाटाखालचं मांजरत झालेलं आहे आणि त्यांनी असं प्लॅनिंग करून मतदारसंघातली जे त्यांचं म्हणजे त्यांच्या जवळचे जे कार्यकर्ते आहेत त्यांची यादी बनवली त्यांनाच बंद बन पाकिटं दिले आणि त्यांच्याकडूनच आपल्या पसंतीक्रमात आपले नावं लिहून घेतले असा प्रकार हा केला त्याची तक्रार मी आमचे महाराष्ट्राचे जे प्रभारी आहेत उपेंदर यादव आणि आमचे निरीक्षक रणबीर सावरकर यांच्याकडे दिलेली आहे तर नक्कीच मलकापूर विधानसभा मतदारसंघात निवडणुकीपूर्वीच भारतीय जनता पार्टी आणि महायुतीत मोठी गटबाजी बघायला मिळते आणि यामुळे मलकापूर मतदारसंघात महायुतीचा कुठलाही उमेदवार असला तर त्याला याचा फटका बसण्याची शक्यता आतापासूनच दिसत आहे कॅमेरामॅन शांताराम सर डॉक्टर संजय महाजन एबीपी माझा मलकापूर बुलढाणा एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट